नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल तर अवघ्या सोप्या पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची नवीन प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करा त्यामध्ये नारीशक्ती दूध ॲप इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीने ॲप ओपन झालेला दिसेल आता ॲप ओपन झाल्यानंतर बघा तुम्हाला कशा पद्धतीने प्रोसेस दिसणार आहे टू झेड लाईव्ह माहिती या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देत आहे अशा पद्धतीने इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे टर्म आणि कंडिशनवरती क्लिक करायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता बघा लॉग इन झाल्यानंतर वरती जे बाण दिसत आहेत समोर त्या बाणला इथं ओके करायचं आहे आणि शेवटी डन ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आपण आता मोबाईल नंबर टाकून ओ टी पी या ठिकाणी मागून घेणार आहात पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा ओपनवरती क्लिक केलेला आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकण्यासाठी जो मोबाईल नंबर आहे तो व्यवस्थित टाका कारण त्याच मोबाईलवरती आता ओ टी पी येणार आहे आता मोबाईल नंबर टाकलेला आहे ओ टी पी आलेला आहे व्हेरीफाय ओ टी पी यावरती मी आता क्लिक करणार आहे व्हेरीफाय ओ टी पी यावरती क्लिक केल्यानंतर पुढील फॉर्म तुमच्यासमोर ओपन झालेला तुम्हाला दिसेल या ठिकाणी पूर्ण लाईव्ह प्रोसेस आहे मित्रांनो आता मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा हा ऑफिशियल ॲप ओपन झालेला दिसेल आता या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अर्ज करता येणार आहे महिलांसाठी योजना कोणती आहे त्यानंतर केलेले अर्ज हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे सर्वप्रथम महिलांचे आधार कार्डवरील पूर्ण नाव व्यवस्थित पद्धतीने टाका त्यानंतर पतीचे नाव टाका त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव टाका किंवा टाकू नका काही बंधनकारक नाही आहे आता जन्मदिनांक निवडण्यासाठी इथं व्य अनेक लाभार्थी चुका करत आहेत जो जुलै दोन हजार चोवीस आहे त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो वर्ष असेल तो वर्ष निवडा त्यानंतर जो महिना असेल तो महिना निवडून तारीखला सिलेक्ट करून ओके या बटनावरती क्लिक करा ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर आधार कार्डवरील जो पत्ता असेल पाठीमागचा जसा आहे तसं टाका त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा जो जिल्हा असेल तो जिल्हा त्यानंतर तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर शहर सिटी जी असेल ती निवडा तुमची ग्रामपंचायत निवडा त्यानंतर पिनकोड टाका त्यानंतर मोबाईल नंबर टाका त्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित टाका त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेतून लाभ घेत आहात का असेल तर होय करा नसेल तर नाही करा इथं आपण नाही करूया कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेत नाही आहे त्यानंतर आता विवाहित स्थिती विवाहित स्थितीला क्लिक करायचं आहे यामध्ये ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बसताय त्याला इथं सिलेक्ट करा आपण आता विवाहित कॅटेगरीला सिलेक्ट करूया त्यानंतर इथं बघा इथं कुठपरा राज्यामध्ये आहात का तुम्ही असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर आता खाली बँकेचे डिटेल्समध्ये बँकेचं पासबुक तुमच्या समोर घ्या आणि पासबुकवर ज्या पद्धतीने नाव सर्वप्रथम बँकेचं नाव ना टाका त्यानंतर बँकेच्या पासबुकवरती जो नाव आहे तुमचं तो टाका त्यानंतर अकाऊंट नंबर टाका त्यानंतर ॲप्स आहे को टाका आता ॲप्स सर्व टाकल्यानंतर इथं तुम्हाला फोटो चूज करायचे आहेत इथं तुमचा आधार लिंक आहे का होय किंवा नाही याला क्लिक करायचं आहे आणि आधार तुमचे जे सर्व डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित इथे इथं अपलोड करायचे आहेत एक नंबरला तुम्हाला आधार कार्ड इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर बघा इथं कोणकोणते डॉक्युमेंट आहेत हे सर्वप्रथम समजून घ्या एक नंबरला आधार कार्ड सिलेक्ट करूया आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर आता त्यानंतर दुसरा गॅलरी डायरेक्ट ओपन होईल आधारला जेव्हा तुम्ही क्लिक करणार सर्वप्रथम तुम्हाला हे सर्व कागदपत्रे जोडून घ्यायचे आहेत एकत्र कशा पद्धतीने जोडावे या संदर्भात ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की एकदा पाहून घ्या दोन कागदपत्रे एकत्र कशी जोडायचे आता तुम्ही अनेक लाभार्थी चुका करत का आहेत आधार कार्डचा पहिलाच पेज टाकत आहे किंवा रेशन कार्डचा पहिलाच पेज टाकत आहे दोन्ही पेज या ठिकाणी टाकून द्यायची तुम्हाला दोन्ही पेज एकत्र करायचे आहेत एकत्र कशा पद्धतीने करावे या संदर्भातील व्हिडिओ नक्की एकदा पाहून घ्या आता आपण शेवटी पासबुक सिलेक्ट करायचं आहे पासबुक सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला शेवटी एक टर्म कंडिशनला क्लिक करायचं आहे आता बघा टर्म आणि कंडिशन लाईव्ह फोटो घ्या गॅलरीचं ऑप्शन काही दिवसाच्या नंतर या ठिकाणी येणार आहे सध्या तर लाईव्हचं ऑप्शन आलेलं नाही आहे शिवकारा यावरती क्लिक करा टर्म आणि कंडिशनला क्लिक केल्यानंतर आता बघा या ठिकाणी माहिती जतन करा याला इथे क्लिक करायचं आहे अगोदर फोटो घ्या फोटो घेतल्याच्या नंतर माहिती जतन करायवरती क्लिक करायचं आहे माहिती जतन केल्यानंतर तुम्हाला इथं फॉर्म सबमिट करायवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे सर्व व्यवस्थित त्या फॉर्ममध्ये अचूक माहिती आहे का एकदा सर्व पाहून घ्या असेल तर वरती अ, असेल तर काही करू नका नसेल तर इडिट बटनवरती असेल एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या समोर इडिट ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून इडिट तुम्ही परत करू शकता अशा पद्धतीने घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या पाच मिनटाच्या आत तुम्ही फॉर्म भरू शकता अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जयहिंद जय महाराष्ट्र